कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा छत्रपती कुलस्वामिनी तुळजाभवन अखंड हिंदुस्तानचे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आजच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधाच्या सभेमध्ये उपस्थित ज्यांना आपण सर्व यूट्यूब टीव्हीच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं पाहत आणि ऐकत असतो ते सन्माननीय शिवव्याख्याते शिवभक्त अमोलजी मिटकरी साहेब व्यासपीठावर उपस्थित MIM चे जिल्हाध्यक्ष सन्माननीय कांबळे साहेब विट्याचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय नंदकुमार पाटील साहेब ज्यांनी अतिशय परखडपणे NRC बाबत आपली भूमिका मांडली ते क्रांतीसिंहांचे नातू सन्माननीय आमचे मार्गदर्शक बापू आमचे मित्र सुशांतजी देवकर फिरोज भैया जे के बापू संजयजी भिंगारदेवी बाबा कांबळे सर्व सन्माननीय व्यासपीठ दत्तात्रय गायकवाड खंडागळे साहेब उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी सभेची गर्दी बघितल्यानंतर मला वाटतंय मुस्लिम समाज सोडला तर फारशा लोकांना काही देणं घेणं नाही असं वाटत नाही कारण याची खऱ्या अर्थानं जनजागृती होणं गरजेचं आहे आणि ते कुठं होताना या ठिकाणी दिसत नाही। नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे काय तर बापूंनी त्याच्यावर सविस्तरपणे त्या ठिकाणी प्रकाश झोत टाकला पण तो मुस्लिमच असला पाहिजे असं काही नाही तो हिंदू असू शकतो तो सिख असू शकतो तो ईसाई असू शकतो तो कुठल्याही जातीचा असू शकतो ज्याला हे नागरिकत्व सिद्ध करता येणार नाही तो या देशाचा नागरिक नाही। पण हे कायदा करण्याचं कारण काय तर साहेब आता ह्यांची टोळी 2024 भाजणार नाही म्हणून कुठतरी हा सोडलेला साप आहे। तुम्ही आम्ही सुद्धा 2014 निवडणुकीमध्ये मोदींचे फॅन होतो सगळेच सगळ्या वाटतोय गोरा गोंठा चेहरा गडी काय आता देशाला सळला ठेवणार नाही खाल्लं पाक जम्मू काश्मीरच्या टोकापर्यंत उलत पलत करून टाकणार आणि रोज सोन्याच्या चमच्यानं माणूस जेवणार पण जसं जसं दिवस बदलत गेले तसं तसं लोकांच्या लक्षात यायला लागलं आयला हे एक नंबरचा थपाड आहे। आम्हाला ते लेटच कळलं आणि म्हणून तुमच्या जोडीला आम्ही आलो अहो देश कसला आहे दुरुस्त कसला आहे बापू यांनी सगळ्यांनाच दुरुस्त केले या मोदी आणि शहाची जोडी जर आपण पाहिली तर या देशामध्ये हुकुमशहासारखं राज्य यांचं चालू आहे पण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे तिथं हुकुमशहाबी काही चालत नाही तिथं सगळा वापर
जास्त करून मुस्लिम समाजाच्या लोकांच्या मनामध्ये भीती आहे, म्हणून जिथं जाईल तिथं सगळ्यात जास्त मुस्लिम समाजाच्या माता भगिनी असतील, तरुण असतील, वृद्ध असतील, सगळे लोक भीतीने साहेब बाहेर पडतायत. पण या देशामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य आणलं, त्या स्वराज्याच्या लढाईमध्ये कित्येक मुस्लिम सरदार, कित्येक मुस्लिम सैनिक त्या ठिकाणी या स्वराज्य निर्माण करता करता धारावर किती पडले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य. पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल भूमिका आपली जाहीर केली की हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू होऊ देणार नाही, आणि काल या भाजपचं कुत्र लगेच मरळलं. ते काय तुझ्या बापाचं राज्य हो, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा बाप आहे, तुझा कोण आहे आम्हाला माहित नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा बाप आहे, त्यांचं हे राज्य आहे. हे राज्य तुझ्यासारख्या आणि मोदी सारख्या हे देशाला फसवून राज्य करणाऱ्यांचं राज्य नाही. तुम्ही गायचं कारण नाही. हे नागरिकत्व विधेयक काल सुद्धा सन्माननीय विनायक राऊत साहेब यांनी संसदेमध्ये अतिशय परखडपणे या बाबतीतली विरोधातली भूमिका त्या ठिकाणी मांडलेले. आमचा नेता जाहीर करत नव्हता तोपर्यंत आम्ही गप होतो. बाजूचे म्हणायचे आम्हाला पाठिंबा द्या, जिल्ह्यातले सगळे शिवसैनिक घेऊन आमच्या बाजू द्या. विरोधातले म्हणायचे आमच्या बाजू द्या. आम्ही म्हणलं आम्ही मध्ये इकडे बी नाही तिकडे बी नाही. पण ज्यावेळेला पक्षप्रमुखांनी या सर्व गोष्टीचा अभ्यास केला आणि त्यावेळेला सांगितलं की या कायद्याला आमचा प्रचंड विरोध आहे आणि विरोधच आहे, म्हणून फक्त भाजप विरोध आहे विरोध नाही. तर खऱ्या अर्थाने आता बापूंनी समजावून सांगितलं, जे ऊसतोड मजूर आहे, जे स्वतःच्या पोट भरण्यासाठी इतर जिल्ह्यामध्ये जातात, त्यांना घर नाही, त्यांना दार नाही, त्यांना जमीन नाही, अशा लोकांना जर आपलं नागरिकत्व सिद्ध करता आलं नाही तर या देशाचे नागरिक नाहीत का? जो पोटाच्या खळगी भरण्यासाठी इतरत्र धावत असतो, पळत असतो, आणि त्या पोटाची खळगी भरण्याचं काम त्यांना तुम्ही घर मिळवून देण्याचं काम 2024 ला देतो, 2022 ला देतो, तुम्हाला हे देतो, तुम्हाला ते देतो. अरे ते आधी द्या आणि मग बाहेर काढून आमच्या उराव बसवा. आता बापूंनी आसामचं उदाहरण दिलं. साहेब माझ्या माहितीप्रमाणे एकट्या आसाममध्ये त्या ठिकाणी जे 19 लाख लोक नागरिकत्व सिद्ध करू शकले नाही ते हिंदू आहेत, 15 लाख हिंदू आहेत हिंदू. आणि मग तुम्ही त्या मताच्या बेरजेसाठी हे राजकारण जे चालू केले ते थांबवलं पाहिजे. ही भूमिका त्या ठिकाणी घेऊन देशाचा प्रत्येक नागरिक आज या ठिकाणी रस्त्यावर उतरतोय. आणि म्हणून विठ्ठली साहेब शिवसेना ह्या मुस्लिम बांधवांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी येणार तिच्या बाबतीमध्ये 100% आहे आणि 1% पुढे आहे, मागे नाही. त्यामुळे कुणीही व्हायचं कारण नाही. अरे आतापर्यंत आपण या राज्यामध्ये, या शहरामध्ये, या तालुक्यामध्ये आपण पुण्या गोविंदाने भावंडासारखे राहत आलो. मला एक प्रश्न पडतो, जन्माला येताना ज्यावेळेला जन्म होतो त्यावेळेला शिक्का बिक्का मारून येतं का? हा मुस्लिम आहे, हा हिंदू आहे, हा सिख आहे, ईसाई आहे. जन्माला येताना आपण माणूस म्हणून जन्माला येतो. हा माणूस की धर्म आपण पाळला पाहिजे, जात पात सगळं आता त्या ठिकाणी सोडून दिलं पाहिजे. आणि म्हणून आपण माणूस म्हणून एकामेकाबरोबर राहूया आणि या कायद्याला प्रचंडपणे विरोध करूया. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. परिवर्तनाच्या वाटेवरचे सर्वच दीपस्तंभ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते आणि प्रमुख पाहुणे अमोल मिटकरी साहेब. खरं तर ते अमोल मिटकरीपेक्षा अनमोल फटकरी जास्त आहे. फटकरी म्हणजे तुर्की, जी घाण स्वच्छ करायचं काम करते त्या तुर्कीला फटकरी म्हणतात. अनमोल फटकरी म्हणायला काही हरकत नाही सर. या समाजात, या देशात जो जातीवादाची घाण वाढले ती घाण स्वच्छ करायचं काम खूप चांगलं करतात. कारण हा देश तुमच्या बापाचा आहे, हा देश माझ्या बापाचा आहे, हा देश कुठल्या शहाचा आणि मोदीच्या बापाचा नाही.
या देशासाठी या स्वराज्यासाठी तुमचं रक्त सांडले, तुमच्या बाबच्या त्यांनी रक्त सांडले, माझ्या बाबच्या त्यांनी सांडले, त्यामुळे या देशावर मालकी कुणाची नाही. घरात चोर घुसला तर काढणार नाही, जे देशात घुसखोर आहेत ते हुडकून काढणार. तुमच्याकडे सगळे यंत्रणा आहेत, पोलीस आहेत, मिलिटरी आहे, सगळं आहे. पण असं असताना घराच्या मालकाला नोटीस का पाठवता, हे घर तुझंच आहे का म्हणून? की हिटलरशाही या देशात चालणार नाही आणि ती कुणी खपवून घेणार नाही. जर तुमचा हेतू स्वच्छ नसेल तर तो साथ देणार नाही. इथल्या मुस्लिम बांधवांच्या सर्व भोजनांच्या खांद्याला खांदा लावून सगळे एक दिलानं लढतील आणि तुमचा हेतू असफल करतील, हे नक्की आहे. या जुलमी कायद्याच्या विरोधात एक दिलानं लढून त्या देशाला खऱ्या अर्थानं जाती धर्मापेक्षा मंदिर मशिदीपेक्षा चांगल्या शाळांची गरज आहे, चांगल्या हॉस्पिटलांची गरज आहे. खुल्या दिला नाही सगळा देश जात धर्म बाजूला टाकून जर नवा भारत बांधायचा असेल, APJ अब्दुल कलामांच्या स्वप्नातला भारत निर्माण करायचा असेल, तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एक दिलानं काम केलं पाहिजे. या भारताचा एक हात हिंदू असेल तर दुसरा हात मुसलमान आहे. तर एका हातानं दुसरा हात कापला तर नुकसान कोणाच आहे? आपल्या मस्तकातली जात धर्माची घाण बाजूला टाकली पाहिजे. NRC बद्दल मिटकरी साहेब बोलतील, त्याच्या आधी बऱ्याच वक्त्यांनी बोललो, पण मला एक वेगळा विषय मांडायचा आहे. हा सगळा कार्यक्रम आज समस्त बहुजन समाजाने घेतला आहे, पण बऱ्यापैकी आज इथे उपस्थिती मुस्लिम बांधवांची आहे. बांधवांनो तुम्हाला माझी एक विनंती आहे, मी तुमच्यातलाच आहे का? तुमचाच बांधव आहे. क्षणभर तुम्हाला माझा राग येऊ द्या. तुम्ही आज मुस्लिम समाजात शिक्षण नाही, प्रचंड दारिद्र्य आहे, प्रचंड मागासले पण आहे. आपण सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आपण पण चिंतन केलं पाहिजे, आपण आपल्या प्रश्नावर लढलं पाहिजे. ह्या जातीवादाने आपण संधी द्यायला नाही पाहिजे. ह्यांना जी मेक मारायला संधी देतो नाही दिली पाहिजे. ह्या स्वराज्यासाठी तुम्ही लढलाय, तुम्ही रक्त सांडलंय, हे स्वराज्य तुमच्या बापाचं आहे, हा देश तुमच्या बापाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या बापाचे नाही, तुमचे पण आहेत. जरी नाती तुमची आहे तर तुम्ही मुख्य प्रवाहात यायला पाहिजे. हिंदू धर्मात ज्या पद्धतीनं जागृती करणारे लोक स्वीकारले, धर्माबाबत जनजागृती करणारी जी माणसं आहेत, तमाम संत स्वीकारले, तमाम प्रबोधक स्वीकारले, तुम्ही सुद्धा हे प्रबोधन स्वीकारलं पाहिजे. आज मला आनंद आहे तुम्ही आंबेडकरांचा मार्ग स्वीकारलाय. बांधवन हा मार्ग खूप डोळस आहे. आपल्या पण मस्तकातली धर्माची जळमट बंद केली पाहिजे. आपण पण आत्मचिंतन करायला पाहिजे. संत तुकोबारायांनी सांगितलं, वेदांचा जो धर्म आमाशिष्ठावा, वेदांचा तो अर्थ आमाशिष्ठावा. वेदांचा अर्थ आम्हाला माहिती आहे म्हटले, तुम्ही नुसता गावासारखा ओझं वागवा हे स्वीकारलं समाजाने. लोकांनी डोळं उघडले, मी पण डोळं उघडायला शिकलं पाहिजे. संत कबीरांचा एक दोहा आहे, तो सांगतो, क्षणभर कोणाला रागी लाला तरी म्हणजे मी तुमचाच आहे, तुम्ही शिव्या दिल्या तर द्या हरकत नाही मला. अगर चिठी के पाव में बाजे घुंगरू तो भी अल्लाह सुनता है. अगर चिठी के पाव में बाजे घुंगरू तो भी अल्लाह सुनता है. काम लगा के बाग लगाए के अल्लाह गहरा है. अरे हा कबीर स्वीकारला पाहिजे आपण. आज माझा मुस्लिम बांधव मुख्य प्रवाहात यायला तयार आहे, इथं उपस्थित आहे. तुम्ही आंबेडकर इथं हा जो माणूस स्वीकारलाय त्या वाटेवर चाललं पाहिजे. जर आंबेडकरांच्या मार्गावर नाही चालणार तर तुम्हाला कोणी तुम्हाला जर तुमचं कल्याण पाहिजे असेल, तुम्हाला जर तुमची प्रगती पाहिजे असेल तर हा मार्ग स्वीकारला पाहिजे. मंदिर आणि मशीद आणि मदरसे, माझ्या मदरशात लॅपटॉप पाहिजे, तिथं तंत्रज्ञान आलं पाहिजे, तिथं संशोधक तयार झालं पाहिजे. ही नव्या युगाची नांदी आहे बांधवांनो, आणि यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. कुठला मोदी आणि कुठला शाह, कुणाची फिकीर करण्याची काय गरज नाही. हा देश तुमचा आहे, फक्त डोळे उघडा, डोळे उघडा, मस्तक नव्या युगाचं मस्तक तयार करा. ह्या नालायकांना संधी देऊ नका तुम्ही. आम्ही संधी द्यायला नाही पाहिजे या लोकांना. ह्या जातीवाद्यांची जी मस्ती वाटते तशी होती. उद्याच्या मुस्लिम मोहल्ल्यात, मुस्लिम गल्लीत दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली पाहिजे. या स्वराज्यासाठी तुम्ही रक्त सांडले. अफजल खानाच्या नालायकीला विरोध करणारे तुम्ही आहे, अफजल खानाच्या नालायकीला फाडून काढणारे तुम्ही आहे.
पण आम्हाला शिकवला फक्त कृष्ण अफजल खानाचा पोतळा काढलेला, पण कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचे हराम करून शिकवलेले आहे. तो इतिहास सांगता आला पाहिजे. हा इतिहास सांगूया, समाजाच्या मुख्य प्रवाहात या, तुमच्या प्रश्नावर लढा, तुमच्या प्रश्नासाठी पुढे या, आणि उद्याचा भारत एक दिलांग निर्माण करूया, एक सक्षम भारत. एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी जे स्वप्न सांगितलं, जे भारत महासत्ता करायचं असेल, तर हातात हात घालून एकत्र येऊया, लढूया आणि एक नवा भारत निर्माण करूया, हे अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पेटकरी साहेबांच्या परवानगीनं साहेब एक 20 मिनिटं बोलतो फक्त, लय काय बोलतो. या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ असं संविधान देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मी सर्व महामानवांना परवा अभिवादन करतो. व्यासपीठावर आज उपस्थित असलेले आजच्या या NRC CAA NPR कायद्याच्या विरोधामध्ये ज्यांचं प्रामुख्यानं व्याख्यान आहे, ती महाराष्ट्राची बहुजनांची झुंजार तोफ शिवव्याख्याते आदरणीय अमोलजी मिटकरी साहेब, त्यांच्यासोबत असणारे आमचे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि माझ्या डायसच्या उजव्या बाजूला असणारे सर्व बहुजन समाजातील सर्व जाणकार नेते, सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि आमच्या या सभेच्या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या माता भगिनी, सर्व माझे बहुजन समाजातील बांधव, या भारत देशातील संसदेमध्ये ज्या वेळेस CAA कायदा आणण्यात आला, तर ह्या कायद्याला विरोध करणारा या संसदेमध्ये एकच वाद होता, तो म्हणजे असा तुझी ओळखी होता, हे मी ठामपणे सांगतो. भारतीय संसदेमध्ये त्या माणसानं या देशातल्या मुस्लिमांच्यावर, बहुजनांच्यावर भविष्यात अत्याचार होणार, हे RSS वाले भाजपवाले मोठं षड्यंत्र करणार, म्हणून ओवैसी साहेबांनी भर संसदेमध्ये ते बिल फाडलं. दुर्दैव इतकंच आहे की ते बिल मंजूरच व्हायला पाहिजे होतं, पण झालं. सिटिझनशिप ऍक्ट 1955 ला अंमलात आला, म्हणजे नागरिकत्व कायदा. 1955 नंतर 5 वेळा या कायद्यामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या. त्या 1986 ला झाली, 92 ला झाली, 2003 ला झाली, 2005 ला झाली आणि 2016 ला झाली. पण ह्या कुठल्याही अमेंडमेंट झालेल्या त्या वर्षामध्ये या CAA जो अमेंडमेंट करण्यात आला होता, त्यात कुठलाही मुस्लिम देश दाखवण्यात आला नाही किंवा मुस्लिम विरोधी कोणतीही पावलं उचलली गेली नाही. जेव्हा या जातीयवादी भाजप सरकार या हातछट्टीवाल्यांचं जेव्हा अस्तित्वात आलं, तेव्हा यांनी मुस्लिम समाजाला टार्गेट करायला सुरुवात केली. सुरुवात केली फक्त मुस्लिमांनाच केलं नाही, तर UP सारख्या ठिकाणी गोवंश हत्येच्या नावाखाली दलित बांधवांना, मुस्लिम बांधवांना दिवसा धावळ्यात तुम्ही जीवानिशी मारायला सुरुवात केली. ते करून थांबले नाही. अरे देशातल्या कोर्टांमध्ये मला हे कळलं नाही की हिंदू समाजाने जास्त डिवोर्सची प्रकरण दाखल असताना ट्रिपल तलाकचा कायदा आणू ठेवला. तिसरा विषय केला, 370 कलम रद्द केलं. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, ह्या भारतातला मुस्लिम किती संयमी आहे, किती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या वारसाला घेऊन चालणार आहे आणि बाबासाहेबांचं संविधान मानणार आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो, दुसऱ्या दिवशी पैगंबर जयंती होती आणि आजच्या दिवशी बाबरी मशिदचा निकाल देण्यात आला, म्हणजे ह्या जातीयवाद्यांना देशात दंगलच घालवायची होती, हे त्यावर सिद्ध झालं. पण एवढं होऊन सुद्धा बाबरी मशिदचा निकाल आमच्या भारतातल्या मुस्लिमांनी हसत खेळ स्वीकारला. एकदा त्याचे विषय संपू दे, आम्ही 28-30 वर्ष किती एखाद्या विषयाच्या मागे लागायचे. हा आमचा इथला मुस्लिम समाज ह्या मातीशी इमान राखणार आहे.
या मोदीने सरदार वल्लभभाई पटेल यांचा 3000 कोटी रुपये खर्चून पुतळा उभा केला. या पुतळ्यापेक्षा आणि मंदिर मस्जिदीपेक्षा जर या देशाला गरज कशाची असेल तर चांगल्या दवाखान्यांची गरज आहे, चांगल्या शाळांची गरज आहे, चांगल्या महाविद्यालयांची गरज आहे. पण ह्या पंतप्रधानांना त्याचं काही देणं घेणं नाही. त्यांचा एकच कलम आहे की ते हिटलर होणार आहेत, भारताचे हिटलर होणार. आणि जेव्हा जेव्हा हिटलर झाले तेव्हा त्यांना प्रतिकूल झाडे थोडी झाल्या ह्याचं पण भान त्यांनी ठेवायला पाहिजे. काही खासदार भाजपचे आहेत, मला तर वाटायला लागलं यांना मेटकर साहेब सायकेट्रिकची गरज आहे. कालच ते अनंत कुमार हेगडे म्हणले की स्वातंत्र्यासाठी केलेला सत्याग्रह म्हणजे गांधीजींनी केलेलं नाटक होत. दुसरं उदाहरण, प्रकाश जावडेकरने लगेच स्टेटमेंट दिलं केजरीवाल खलिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होते. मला सांगा काश्मीर मध्ये पीडीपी बरोबर सत्ता कोण स्थापन केली, भाजपने केली का केजरीवालने केली? आतंकवाद्याशी तुम्ही सत्ता स्थापन करता आणि ते केजरीवालला तुम्हाला तिथं आवडता येणं झालंय म्हणून तुम्ही केजरीवालला खलिस्तानवादी म्हणता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर आरएसएस मुख्यालय नागपूरमध्ये आहे. स्वातंत्र्यानंतर 52 वर्ष या आरएसएसच्या जातीवाद्यांनी त्या मुख्यालयावर तिरंगा फडकवला नव्हता हे बऱ्याच लोकांना कमी माहिती आहे, पण आता माहीत होणं गरजेचं आहे कारण ती वेळ आलेली आहे. आता नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक कापायला इस्लामाबादला कोण मोदी गेलते का आमच्या आसातून वैशी गेलते? नरेंद्र मोदीच गेलते ना. मग खरं आतंकवादी कोण आहे हे सगळ्यांनी आता जाणण्याची वेळ आहे. मित्रांनो, 47 साली हिटले पण मुस्लिम राहिलेले जाऊ शकत होते पाकिस्तानला, का गेले नाहीत? त्यांना या मातीशी इमान येतबारे ह्याच मातीत जन्माला, मी ह्याच मातीत मरणार म्हणून ते खबरस्तान साक्षीदार आहेत हे दाखवण्यासाठी हिटले मुस्लिम राहिले. भारतीय जनता पार्टी सरकार काय करते? पाकिस्तानातून आलेला एक गायक अदनान सामी त्याला भारताचं नागरिकत्व दिलं, नागरिकत्व देऊन थांबले नाही मेटकर साहेब, पद्मश्री पुरस्कार दिला. देश कुठल्या रस्त्यानं न्याय लागले ते आम्हालाच समजत नाही. परवा एक दलित समाजातील आमचे खासदार अमर साबळेने एक स्टेटमेंट दिलं की नरेंद्र मोदी म्हणजे ओबीसींचे बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्याच्याबरोबरच त्या गोयल नामाच्या मातीतून नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक भारताचे शिवाजी महाराज आहे. अरे कुठं गंगुतेली, कुठं राजा भोज, काय त्याची लायकी, त्या दोघांच्या चपलाच्या लायकी घ्यायच आहे कशाची? तुम्हाला कशा बरोबर करताय तुम्ही? सर्वात महत्वाचं सांगतो, काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी साहेबांनी स्टेटमेंट दिलं, बघा काळजीपूर्वक ऐका मी काय सांगतो. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत का पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत ह्याचा मला प्रश्न पडलाय. याचं कारण सांगतो तुम्हाला मी. मोदी साहेबांनी पाकिस्तानातील सैन्य भरतीमध्ये एक नोकर भरतीची जाहिरात होती सफाई कर्मचाऱ्याची, ती वाचली. त्या जाहिरातीमध्ये असा उल्लेख होता म्हणे की मुस्लिम सोडून इतर कुणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकता. त्याचा अर्थ मोदी साहेबांनी असा लावला की पाकिस्तानातल्या दलित समाजावर अत्याचार झालेला आम्ही सहन करणार नाही म्हणून. अरे युपीमध्ये दिवसा डोळे आमच्या पोरांनी तुम्ही कापून टाकायला लागलाय, आमच्या आया बहिणींच्यावर बलात्कार व्हायला ते थांबवू शकेना, आणि पाकिस्तानातल्या दलितांच्यावर अत्याचार थांबवायला चाललाय. म्हणजे माझ्या बायकोला साडी नाही नेसून जातो मी 1000 किलो शालू नेसवणार अशा पद्धतीने मोदी काम चाललं. बघा किती दिल्लीमध्ये काय काय घडायला लागले. या दिल्लीमध्ये काही महिन्यांपूर्वी आमचा आत्मा म्हणजे भारताचं संविधान जे बाबासाहेब आंबेडकर यांनी जीव ओतून बनवलं ते संविधान या दिल्लीच्या नामर्द पोलिसांच्या समोर त्या 3% ब्राह्मणांनी जाळलं. तिथं पोलीस बघत बसले. अरे त्या दिल्लीच्या पोलिसांनी जर आमच्या महाराष्ट्राच्या पोलिसांचा आदर्श घ्यावा असं काही तर झालं असं जागेवर वळ्या घातल्या असत्या
कारण भारताचं संविधान जाणणं म्हणजे हा देश जो आहे हे त्यांना सुद्धा समजलं पाहिजे होतं, पण झालं नाही. त्याचा दिवशी या चार दिवसापूर्वी काय घडलं, शाहीन बागला ज्या आमच्या माता भगिनी बहुजन समाजातल्या ज्या आंदोलन करतायत त्यांच्यावर बरोबर 30 जानेवारी 2020 ला म्हणजे जागतिक आईचा दिना दिवशी, बघा ना टेंडन्सी बघा कुठल्या माणसानं गोळीबार केला, जामिया इस्लामिया विद्यापीठाच्या बाहेरच्या विद्यार्थ्यावर राम भक्त गोपाल बघा हरिशास्त्र षडयंत्र बघा, कुठल्या नावाचा माणूस कुठल्या वेळेला कुठे प्रेझेंट करायचा हे अशा पद्धतीचं जातीवादी धोरण त्यांनी राबवायला सुरुवात केली. एवढंच करून थांबले नाहीत, शाहीन बागवर च्या आंदोलनावर पण हवेत फायरिंग केल्या. याचा अर्थच असा आहे माझ्या मित्रांनो भावांनो की भारतीय संविधान श्रेष्ठ ठरायला लागलंय आणि या जातीवाद्यांचा संयम तुटायला लागलाय, म्हणून हे गोळीबार उजार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायला लागले. मला सांगा तो गोळीबार करणारा अल्पवयीन होता म्हणून त्यांनी जाहीर केलं दिल्लीच्या पोलिसांनी. अरे मला एक सांगायचं आहे, त्या बिदरमध्ये 34 मुलांनी एनआरसी सीएवर नाटक बसवलं होतं, त्याच्यावर तुम्ही त्या 8-10 वर्षाच्या पोरांवर तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आणि तो गोळीबार करणारा जाहीर म्हणतोय की आमच्या भारतात हिंदुत्व हिंदूंनीच राहायचं, अशा विचित्र प्रवृत्तीला तुम्ही खतपाणी घालताय, हे कितपत योग्य आहे. दम है कितना दमन में तेरे देख लिया है देखेंगे, जगह है कितनी जेल में तेरे देख लिया है देखेंगे. आम्ही पण आता घाबरणार नाही, या मुस्लिम समाजाचा आमच्यावर एक लय मोठं उपकार आहे ते कधीच विसरणार नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळच्या बांगलादेशाच्या आणि आता पश्चिम बंगालच्या मुस्लिम समाजानं जर संविधान समितीवर जर निवडून पाठवलं नसतं तर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधान समितीवर जाण्याचा त्यांना योग आला नसता, या मुस्लिम समाजाचं आयुष्य बंद पिटणार आमच्या उपकार आहे. म्हणून मी सांगतो की या मुस्लिम समाजासाठी आमचं रक्त सांडण्याची जरी वेळ आली तरी आम्ही मागे पुढे बघणार नाही. सध्या परिस्थिती काय झाली आम्ही पण थोडं कमी पडायला लागलोय प्रबोधनामध्ये, आम्ही आमच्या समाजाला सांगायला कमी पडायला लागलोय की हा कायदा सुद्धा आपल्याला वाईट आहे, आपल्याला सुद्धा अडचणीच आहे. म्हणून माझं सर्व बहुजन समाजातल्या नेत्यांना एक विनंतीचं सांगणं आहे की आपण सर्वांनी प्रत्येक समाजामध्ये प्रबोधन करणं गरजेचं आहे. त्याचं कारणच असं आहे की ज्या वेळेस सीएए एनआरसी ह्या गोष्टी अंमलात आणल्या जातील त्यांनी तर जाहीरच केले 3,941 कोटी रुपयांची तरतूदच केल्या, मोदी साहेबांनी मंजुरीच दिल्या की एनपीआर मार्च ते सप्टेंबर पर्यंत एनपीआरचा कार्यकाळ हा पूर्ण करावा अशा पद्धतीनं. आणि सगळ्यात शेवटचं की या रंगाबिलाची जी जोडी आहे मोदी शाहची, मला तर वाटायला लागलं की खेड्या गावात एक दारोडा असते ना, दारोडं घरातलं सगळं विकते बघा, त्या विकणाऱ्या माणसांना दारोड्यासारख्या दोघांची अवस्था झाल्या. काय काय विकायला लागले, देशातली रेल्वे खासगीकरण करून टाकली, बीएसएनएल कंपनी मुडीत काढून जिओला वर आणायचं चाललंय, एअर इंडिया विकायला काढली, देशाचं सोनं घाण ठेवलं. या 2 दिवसाच्या बजेटमध्ये बघितलं मी, मला पण शॉक बसला. अरे म्हटलं या देशाचा प्रधानमंत्री आहे का, चहा विकत विकत देश विकायला लागला ही मलाच कळलं झालं. एलआयसी सारखी या देशातली आर्थिक कणा असणारी संस्था त्याचे जर तुम्ही समभाग विकून हे देश चालवायचं म्हणत असाल तर किती तुमचं दुर्दैव आहे. एलआयसीचं सुद्धा समभाग विक्रीला काढला, आयडीबीआयचे शेअर्स विक्रीला काढले. अशा पद्धतीनं माझ्या मित्रांनो या नरेंद्र मोदींनी जे काही काम चालवलंय या रंगाबिलाच्या जोडीनं त्यांना आपण कुठं तर पायबंद घालणं गरजेचं आहे. पण भारतीय राज्यघटनेच्या 15व्या कलमाचा भंग करून जो यांनी सीएए कायदा संसदेमध्ये पारित केलेला आहे त्या कायद्याला जर आपल्याला आव्हान द्यायचं असेल तर तो जनशक्तीच्या रेट्यानेच आपल्याला आव्हान द्यावं लागेल. आणि जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जाणार नाही तोपर्यंत आपल्याला ताकदीनं किती पण दिवस आपल्याला लढा द्यावा लागला तरी हरकत नाही, आपला जीव गेला तरी हरकत नाही. आम्हाला ओवेसी साहेबांनी सांगितलंय आणि मला पण अभिमान आहे माझ्या नेत्याचा. तो काही दिवसांपूर्वी अनुराग ठाकूर सारखा एक मोठा मंत्री म्हणतो, बोली मारो चालू को देश के गद्दारो को. अरे तुम्ही बाहेर आलाय, आम्ही गद्दार तुम्ही गद्दार हे पहिला बघा,
आमचं जर स्पष्ट म्हणणं आहे, आमच्यावर कागद मागू नका, आमच्या रक्ताचे डीएनए करा, रक्त चेक करा, आणि आमच्या रक्तामध्ये जर आम्ही बाहेरच्या आठवडावर जातो आम्ही भारत सोडून, पण तुम्ही पण लक्षात ठेवा, तुमच्या रक्ताच्या नमुन्यात जर तुम्ही यहुदी बिहुदी काय जर घावला तर तुम्ही भारत सोडून जायचं, हे आव्हान करतो आणि मी थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. अमोलजी मेटकरी आणि सर्व मान्यवर, आपण सर्व भावांना आणि बहिणींना, या ठिकाणी मी सर्वात पहिल्यांदा उन औरतों ने अपने अचल को परचम बना लिया है, त्या शाहीन बाड़ीतल्या मेरे सब माताओं को, बहनों को और बेटियों को सलाम करता हूं. आणि मला या ठिकाणी खात्री आहे की जो लढा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी, तरुणांनी, माझ्या आईनं, माझ्या बहिणीनं आणि माझ्या मुलीनं हातात घेतलेला आहे, तो लढा कधीही अयशस्वी होऊ शकणार नाही. मित्र, या ठिकाणी आपण मोर्चे काढतोय, आंदोलन करतोय आणि आपला आक्रोश, आपली वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आपण मोर्चे काढत असताना, आंदोलन करत असताना लोकांना भेटतोय, कॅम्पेनिंग करतोय. तासगावमध्ये आम्ही लोकांना भेटलो. तासगावमध्ये पहिल्यांदा मिटिंगमध्ये 50 लोक होती, 70 लोक होती, 100 लोक होती. आणि अशा मिटिंगला घेतल्यानंतर, असे मेळावे घेतल्यानंतर मोर्चा निघाला 10 ते 12 हजाराचा. आज या ठिकाणी मी राजूभाई, फिरोजभाई, दस्तगीरभाई आणि असलमभाई यांच्या कष्ट बघतोय की आपण पहिल्यांदा मिटिंग घेतली की 100-150 लोक होते, दुसऱ्यांदा आपण मिटिंग मेळावा घेतला त्यावेळेला 500 लोक होते, आणि आज आपण या ठिकाणी मेळावा घेतोय, या ठिकाणी 3-3.5 हजार लोक आहेत. म्हणजे मला या ठिकाणी खात्री आहे की हा मोर्चा 25 हजाराच्या खाली होणार नाही. त्यामुळे तुम्ही ताकदीनं बाहेर पडताय, ही चांगली गोष्ट आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की अनेक लोक, अनेक सोशल मीडियामध्ये लोक सांगतायत की हा मोर्चा मुसलमानांचा होतोय, मुस्लिमांचा होतोय. देशाचा प्रथम नागरिक तर म्हणाला की ड्रेसवरून ओळखा. लोकांना या ठिकाणी दाढी दिसतोय, टोपी दिसतात, झप्पे दिसतात, नकाब दिसतोय, बुरखा दिसतोय, पण त्या महिलांनी हातामध्ये घेतलेला तिरंगा दिसत नाही. हातामध्ये घेतलेला फुले शाहू आंबेडकर, गांधी, शहीद भगतसिंग, सुखदेव राजगुरूचे फोटो दिसत नाही. या ठिकाणी जो मोर्चा निघतोय तो मोर्चा संविधान मोर्चा निघतोय आणि त्याची सांगता राष्ट्रगीताने होते हे आपल्याला बघता येत नाही. माझं स्पष्ट या ठिकाणी मत आहे, लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला सांगण्यात येत आहे. आणि इथं बहुजन समाजामध्ये सगळे लोक बसलेले आहेत. माझी एक वेदना या स्टेजवरून जाहीर बोलून दाखवतोय. लोक म्हणतायत या ठिकाणी भाषण करतायत, आपल्याला भेटतायत, ते म्हणतायत घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. याचा अर्थ काय होतोय? सगळेजण म्हणतात घेऊ नका, मुस्लिम समाजानो तुम्ही घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. याचा अर्थ असा होतो की याचा NRCS CAA आणि MPRचा धोका फक्त मुस्लिम समाजाला आहे असं नाही. ही गोष्ट लवकरात लवकर बहुजन समाजापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये जनजागृती केली जाणार नाही, तोपर्यंत याच्यामध्ये अडचणीचं आणि अवघड काम आहे. म्हणजे हा कायदा फक्त मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही, हा कायदा गरिबांच्या विरोधामध्ये आहे. 1871 साली इंग्रजांनी 198 जातींना जमातींना या ठिकाणी गुन्हेगार ठरवलं होतं आणि 1891 ते 23 ऑगस्ट 1907 पर्यंत देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत जवळपास 15 कोटी लोकांना सेंटिमेंटल कॅम्प नावाचं कॅम्प होतं. त्या सेंटिमेंटल कॅम्पमध्ये या सगळ्याच्या भटक्याने विमुक्ती जाती जमात आहेत त्यांना बंदिस्त करून ठेवण्यात आलं होतं. म्हणजे आजचं जे डिटेन्शन कॅम्प आहे ते इंग्रजांनी 1871 साली पासून सुरुवात करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये हे सगळी लोक होती. पंडित जवाहरलाल नेहरूंनी या ठिकाणी लाखो लोकांच्या सोबत जाऊन हे डिटेन्शन कॅम्पच्या तारा काढल्या,
तारा तोडल्या आणि लाखोंना विमुक्त केलं आणि तेव्हापासून भटक्याने विमुक्त जमाती असं नाव पडलं. रेणके आयोगाची परवाच्या दिव्य मराठीला मुलाखत आहे. बाळकृष्ण रेणके नावाचे जे रेणके आयोग केलं होतं ते म्हणतात महाराष्ट्रामध्ये 14 कोटी भटक्यांनी विमुक्त जमाती आहेत ज्यांच्याकडे 80% लोकांच्याकडे जमिनी नाही, 70% लोकांच्याकडे स्मशान भूमी देखील नाही आणि रेशन कार्ड सोडा असे लोक आपली कागदपत्र सिद्ध करू शकणार नाहीत. बोलण्यासारखं खूप आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हा कायदा फक्त मुस्लिमांच्या विरोधात नाही तर या देशातल्या सगळ्या गोरगरिबांच्या सगळ्या भटक्या विमुक्तांच्या विरोधामध्ये आहे आणि आसामचं जे काही मॉडेल आहे ते अयशस्वी झालेलं मॉडेल आता भारतभर लागू करण्याचं काम आहे आणि ज्यांना वाटतंय मुस्लिमांनी घेऊ नये त्यांनी एकदा आसामकडे डोळे करून बघावे. एक मुस्लिम बाहेर पडत असताना 3 हिंदू बाहेर पडलेले आहेत आणि हिंदू म्हणणं हा या देखील अर्ध सत्य आहे कारण हिंदू हे मुस्लिमांची भीती दाखवून त्यांचं वोट बँक तयार करण्यासाठी हिंदू म्हटलं जातं. परंतु ते SC ST OBC आहेत, ते आदिवासी बहुसंख्य आहेत. त्यामुळे हा कायदा गरिबांच्या विरोधामध्ये आहे आणि हा जो CA कायदा आहे त्याला एकाच वाक्यात सांगायचं म्हणजे तो कायदा आपली पोरं करायची अनाथ, आपल्या पोरांना रोजगार नाही, शिक्षण नाही, आरोग्य नाही, आपली पोरं अनाथ करायची आणि दुसऱ्याची पोरं पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान मधून घ्यायची, दुसऱ्याची पोरं घ्यायची दत्तक, असा हा कायदा आहे. या ठिकाणी या कायद्याला विरोध आपण करतोय. पॅलेस्टाईनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नरसंहार झाला त्याच्यामध्ये कवितेने एका कवीनं कविता म्हणलेल्या आहे तर या लढ्यासाठी मी या ठिकाणी कविता म्हणतोय कारण हा लढा खूप मोठ्या प्रमाणात चालणार आहे, खूप लॉंग चालणार आहे. त्यामुळं आपण तयारीत राहणार आहोत आणि या लढ्यासाठी लढणाऱ्या सगळ्यांना समर्पित म्हणून आपण या कमिटमेंटनं हा लढा चालवूया. त्यासाठी मी कविता म्हणून थांबतो. तो म्हणतो तो या सत्ताधाऱ्यांना, तो या लोकांना हकलणाऱ्या आणि जनविरोधी धोरणांच्या विरुद्ध तो म्हणतो, जाओ जाओ मेरे जमीन का आखरी तुकडा भी छीन लो, जाओ मेरे जमीन का आखरा तुकड़ा भी छीन लो, जेल के कोठरी में मेरी जवानी झोंक दो, मेरी विरासत लूट लो, मेरे किताबें जला दो, मेरे थाली में अपने कुत्तों को खिलाओ, जाओ मेरे घरों के छतों पर अपने आतंक का जाल फैला दो. है इंसानियत के दुश्मन, मैं समझौता नहीं करूंगा, मैं लड़ूंगा, मैं आखिर तक लड़ूंगा. इंकलाब जिंदाबाद, संविधान जिंदाबाद. धन्यवाद. विविध संस्था आणि संघटनांचे सर्व पदाधिकारी, विशेष करून या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज भाई शेख, कुशांजी देवकर, माजी नगराध्यक्ष सन्माननीय नंदकुमार काका पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष विद्यमान सदस्य सन्मान ॲडव्होकेट वैभव काका पाटील, त्याचबरोबर ॲडव्होकेट सुभाष बापू पाटील, साप्ताहिक वैद्यालयाचे संपादक दत्तकुमार खंडागर आणि सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख सन्माननीय संजय बापू युगुदे आणि आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक सन्माननीय JK बापू कांबळे, आमचे सहकारी मित्र भालचंद्र कांबळे, त्याचबरोबर व्यासपीठाच्या या विचारपीठाच्या उजव्या बाजूला बसलेले सर्व सन्मान्य. आता सुरुवातीपासून या प्राचार तुमच्या प्रबोधनाच्या व्याख्यानाच्या निमित्तानं सगळेच वक्ते बोलले आणि सगळ्याच वक्त्यांनी या ठिकाणी NRC CAA NPR या सगळ्या संदर्भात मतं व्यक्त केली की बाबा याचा धोका काय, पुढे भविष्यात काय होऊ घातलेला आहे आणि समाज सगळ्या विरोधासाठी का तयार आहे, याच्या पाठीमागची कारणमीमांसा प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीने केली. आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं थोडंसं आम्हाला आता मत वेगळं होतं. माझं म्हणणं आता म्हणजे धनगणनाही झाली पाहिजे, धनगणना आपल्याला कुणाचा विरोध पण NRC असताना विरोध, कारण NRC होणं म्हणजे राष्ट्रीय नागरिकत्वाची नोंदणी होणं ते होणं गरजेचं, त्याच्याबद्दल आमचं अजिबात मत नाही. परंतु त्याच्याबरोबर तिथे CAS बिल आहे, CAS बिलला विरोध करण्याचं पाठीमागचं आवाज होतो. स्नेहाच्या बिलला विरोध करण्याचं कारण होतं म्हणजे अनेकांना असा दृष्टिकोन
जे कॅपचं जे संसदेत आणलं, राज्यसभेत आणलं, त्याला मंजुरी मिळाली, 12 डिसेंबर या ठिकाणी राष्ट्रपतींची सही झाली, ते पारित झालं. मग आता सीएला जुळत कशासाठी? बरं, ही एनआरसी सुरुवातीला आसाममध्ये करण्यात आली. ज्या आसामची लोकसंख्या 3 कोटी आहे, त्या आसाममध्ये 3 कोटीच्या एनआरसी झाल्यानंतर त्याच्यामध्ये जवळजवळ सुरुवातीला 40 लाख लोक एनआरसीतून बेदखल झाले. म्हणजे त्यांना भारतीय नागरिकत्व किंवा भारतीय ते नागरिक नाही हे सिद्ध झालं. त्यावेळेला सरकारला पहिलं घटक बघितलं की आता आपण याच्या विरोधात किंवा याच्या अनुषंगाने आपल्याला वेगळा पर्याय काहीतरी केला पाहिजे, आणि म्हणून पुन्हा जनगणना करण्यात आली, म्हणजे पुन्हा एनआरसी राबवण्यात आली. त्यावेळेला 19 लाख लोक या ठिकाणी त्या एनआरसीतून बाहेर गेले. 19 लाख लोकांच्या पैकी 15 लाख हे फक्त हिंदू होते. बरं, प्रश्न असा आहे, सीएच्या माध्यमातून सरकार असं म्हणतं की बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान 3 देश आहेत. बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 3 राज्यांच्या मध्ये जी माणसं धार्मिकदृष्ट्या प्रताडित आहेत, ज्यांच्यावरती अन्याय होतो, मग ते बुद्ध असतील, दलित असतील, ख्रिश्चन असतील, फारसी असतील, ईसाई असतील, यांना आपण भारतीय नागरिकत्व देतोय. बरं, आता माझ्यासारख्या सामान्य माणसाला असा प्रश्न पडतो, तुम्ही आज देताय, याच्या अगोदर सुद्धा जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही देशातल्या माणसाला जर असं वाटलं की मला भारताचं नागरिकत्व घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी कशा पद्धतीचं प्रोव्हिजन आहे? भारतीय नागरिकत्व घेता येते, पण भारतीय नागरिकत्व घेता येतं, मग त्याच्यासाठी सीएची आवश्यकता ना. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, समजा याच्यापैकी एखादा वंजारी समाजातला असेल, भटके विमुक्त समाजाचा असेल, गिरी गोसावी असेल, पिंजळा जोशी असेल, कुडमुडा जोशी असेल, आदिवासी असेल, भटके विमुक्त जातीतला असेल, ज्याच्याकडे 1950 पूर्वीचा कोणताही पुरावा नाही, मग त्या माणसानं जर एनआरसी नाही सिद्ध झाली तर आपण काय करणार? मग आता त्या ठिकाणी डिटेन्शन कॅम्प, डिटेन्शन सेंटरची कन्सेप्ट आली. आता हे डिटेन्शन सेंटर म्हणजे जर्मनमध्ये हिटलरनं सुरू केलेली होतं, आणि त्या डिटेन्शन सेंटरच्या बाहेर एक वाक्य लिहिलेलं होतं की कष्ट हा तुमच्या मुक्तीचा मार्ग. म्हणजे कमीत कमी जेवण, जास्तीत जास्त कष्ट, आतोनात घाण करायचे, त्यांना यातना द्यायच्या, त्यांना त्रास द्यायचा, आणि त्यांना सोडून टाकायचं. मग जी भीती नेमकी माणसांच्या मनात आहे ती ही आहे, समजा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यानं एनआरसी सिद्ध केली, माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, मी ते शासनाला सादर केले, मी भारतीय झालो, तर तुम्ही मला काय, मला ताम्रपट देऊन सत्कार करणार आहात का? आणि समजा मी एनआरसीतून बाहेर झालो तर मला डिटेन्शन सेंटरमध्ये जावं लागून माझं आयुष्य संपून घ्यावं लागणार आहे, हा भाग निश्चित आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, समोर बसलेले मुस्लिम बांधव माता भगिनी आहेत, त्यांना एक गोष्ट मला कळकळून या ठिकाणी सांगायची आहे, एनआरसी ही फक्त मुसलमानांच्या साठी नाही, हा पहिला भ्रम डोक्यातून काढून टाका. एनआरसी ही भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक समाजाचं ते, त्याच्यामुळं आज उलट आपण असं म्हटलं पाहिजे की मुस्लिम समाज हा जागा जागृत आहे की तो या ठिकाणी सुरू आला. बरं, आमचं म्हणणं सरकारला असं आहे की तुम्ही एनआरसी आणू नका, सीए आणू नका, एनपीआर करा, त्याच्याबद्दल आमचा कुठला विरोध नाही. एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं सांगतात की एनआरसीच्या बाबतीत कोणतीही चर्चा आजपर्यंत झालेली नाही, दुसऱ्या बाजूला त्याच वेळेला देशाचे गृहमंत्री असं सांगतात की एनआरसीवरनं 2 पावलं सुद्धा आम्ही पाठीमागे हटणार नाही. माझं गृहमंत्र्यांना म्हणणं आहे, बेलाशेत तुम्ही दिलेल्या शब्दावरून मागं हटू नका साहेब, परंतु 2014 दिलेला तो 15 लाखाचा शब्द होता प्रत्येकाच्या बँकेच्या खात्यावरती, तो तर साहेब पहिल्याचा पळा ना. वर्षाला 2 कोटी तुम्ही रोजगार देतो म्हटलेला होता, तो रोजगार द्या. शिक्षणाच्या अवस्था अनुभव अशा आहे की उच्च शिक्षणाच्या सगळ्या वाटा शिष्यवृत्तीच्या बंद करून टाकलेल्या आहेत, प्राथमिक शिक्षण महाग करून टाकलेलं आहे, सामान्य माणसाला जगण नरक यातनेचं झालेलं आहे, महागाईचा आगड उसळलेला आहे आणि बेरोजगारी प्रमाणाच्या बाहेर वाढलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला एनपीआर, एनआरसी, सीएची आवश्यकता नाही. माझ्यासारख्या सामान्य भारतीय नागरिकाला असं वाटतं, जर तुम्हाला आम्हाला सरकार मायबाप म्हणून जर काय द्यायचं असेल तर सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम द्या, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या, कष्टकऱ्याच्या कष्टाला न्याय द्या, त्याचा घाम सुटायचा आज त्याच्या हातात त्याच्या कष्टाचा मोबदला पडला पाहिजे. सामाजिकदृष्ट्या प्रचंड मोठ्या पद्धतीची उदासीनता आहे. एका बाजूला असं सांगितलं जातं की स्वातंत्र्याच्या 70 नंतर सामाजिक समता या ठिकाणी प्रस्थापित होते, जर सामाजिक समता या ठिकाणी जर प्रस्थापित होत असती तर आज मुस्लिम समाज, दलित, आदिवासी, इतर ओबीसी समाजाच्या या ठिकाणी रस्त्यावरती यावं लागलं असतं. याचा अर्थ अजून सुद्धा स्वातंत्र्यानंतर 70 वर्षामध्ये अजून जातीयवाद, समाजातील धार्मिक विषमता या ठिकाणी संपलेली नाही. लातूरचा एक आणि मोहन मानिन भंडाबाई नावाचे एक कवी आहे,
तो आपल्या कवितेमध्ये फार सुंदर पद्धतीने सांगतो की खोकताना बाप गेला माया आजारात गेली, येऊन देहा साठलेले एक बाजारात गेली, तीन दगडांच्या चुलीवर खाटला संसार ज्यांनी, रात्र त्यांची वेदनेच्या गाडा अंधारात गेली, इतकंच सांग मधला पंढरीच्या पांडुरंगा मोदगी तो पावलांना भेट गाभाऱ्यात गेली। हा प्रश्न अजून सुद्धा अनुत्तरित आहे। तो प्रश्न जोपर्यंत निघाला देत नाही तोपर्यंत या ठिकाणी काही होणार नाही। आणि सरकारला माझं या ठिकाणी सामान्य माणसात दुसरी विनंती आहे की तुम्ही संविधानाच्या चौकटीत राहून राजकारण करा। जर संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जर तुम्ही काही करायचा प्रयत्न केला तर या देशातली जनता शून्य आहे की तुम्हाला योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। कारण हा देश चालतो तो महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावरती चालतो। तो देश मनुस्मृतीवरती चालत नाही, वर्णव्यवस्थेच्या उतरंडीवरती चालत नाही। हिंदू मुस्लिम बेभराव करायचा, हिंदूंच्या मतांचं ध्रुवीकरण करायचं, पण आपल्या स्वतःच्या वोट बँकच्या ठिकाणी आबाधित राहायची एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण 2014 पासून या देशामध्ये या ठिकाणी नव्यानं सुरू झालेलं। आमचा विरोध तर आहे, तो या गोष्टीसाठी विरोध आहे। आपण नक्की करतो का आपल्या समाजातल्या माणसांचा आज्ञा नाही। माणसांना वाटतं मोदी साहेबांनी एनआरसी आणली म्हणजे आता मुस्लिमांचं उत्सव बांधणी नक्की होणार, पण मला तर सगळ्यात माझ्या बांधवांना सांगायचं आहे आज ती माणसं जात्यातनं सुपातनं जात्यात चाललेले आहेत, उद्या आपल्याला सुद्धा त्याच जात्यात जावं लागणार आहे। हा मुसलमानांच्यासाठी कायदा नाही, तमाम भारतातल्या बहुजन समाजासाठीचा हा कायदा आहे। या देशाला संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानकर्त्याने सांगितलं की या देशाचं राजकारण हे न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुता या चतुसूत्रीवरती चाललं पाहिजे, परंतु दुर्दैवाने तशा पद्धतीने होत असताना या ठिकाणी दिसत नाही। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची गरज वाटते। दादा माणसं आमच्यातले सरपंच होतात, सभापती होतात, पण ती सगळी सयाजीराव होतात। अधिकाराची कधीतरी कक्षा दुसऱ्या माणसाच्या हातात असते आणि त्या ठिकाणी झुकून या ठिकाणी सलाम करावा लागतो। मला माझ्या समोर बसलेल्या सगळ्याच मुस्लिम आणि तमाम बहुजन समाजातल्या माता भगिनी या ठिकाणी सांगायचं आहे, या महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये इसवी सन 12व्या शतकामध्ये आता विश्वात्मक देवे याने वागेंद्र कोसावे कोसोनीमध्ये जावे पसायदान म्हणून विश्वात्मक बंधुभावाची संकल्पना रुजवणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा हा महाराष्ट्र आहे। परोपकार याच्यासाठी संत महंतांचं जगणं होतं। या आधुनिक संत निघाले ज्यांना भारतातल्या अनेकांनी पायावरती डोकं ठेवलं, त्या आसाराम बापू जेल यात्रा या ठिकाणी जेलमध्ये सभायातून त्रिभुवन पाहतायत। ज्या रामदाईंना माणसांनी डोक्यावरती घेतलं ती माणसं जेलमध्ये आहेत। अनेक गोष्टी अनेक घटना अशा पद्धतीने घडल्या। आम्हाला या सगळ्यांच्या चौकटीच्या पलीकडे जाऊन सांगायचं आहे, मी तर सर्वांना या ठिकाणी सांगेन की धर्म हा माणसाच्या जगण्यापेक्षा मोठा नाही। माणसाच्या जगण्याची जी रीत आहे त्याला धर्म म्हणतात। तो मानवतेचा धर्म सगळ्यांनी जपावा। आणि या ठिकाणी नियम जाचक बिल या ठिकाणी शासनाला आणलंय, तर सगळ्यांनी एकत्रित या सगळ्याचा विरोध करूया। त्यावेळेला सगळ्याचा विरोध शासन दरबारी पोहोचेल, सामान्य माणसांचा आक्रोश त्यांच्याजवळ पोहोचल्यानंतर मात्र माणसं याची दखल घेऊन त्यांना हा नियम या ठिकाणी बेदखल करावा लागेल। आता दादा विरोध करायची गरजच नाही, आता त्यांना हे बिल लागू करता येणार नाही अशा पद्धतीचा जनाक्रोश या ठिकाणी भारत देशामध्ये पूर्णपणे वाढलेला आहे। म्हणून या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी एकसंघ राहावं। एकसंघ राहत असताना कोणत्याही सामाजिक एकतेला भारतातल्या विविधतेतून एकता साधणाऱ्या संकल्पनेला कुठेही तडा जाऊ नये अशी दक्षता घेऊन या ठिकाणी भारतीय संविधानाला नमन करून आणि स्मरण करून या ठिकाणी आपला विरोध करूया। एवढीच एक माफक आशा आणि सदिच्छा निमित्ताने व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद। धन्यवाद।